पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केलाय. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या उपस्थितीत मिरजेतील गांधी पुतळा मिशन हॉस्पिटल चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मजुरांना मदत करणे हा जर गुन्हा असेल तर हो, काँग्रेसने तो गुन्हा केलाय. महाराष्ट्रद्रोही भाजप, महाराष्ट्रद्रोही मोदी, नमस्ते ट्रम्प करणारे मोदीच खरे कोरोना स्प्रेंडर, शर्म करो मोदीजी, अशा घोषणा त्यांनी दिल्या. राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रती थोडाफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा, अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची महाराष्ट्रद्रोही म्हणून नोंद केली जाईल, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावे झाली असल्याची टीका करत काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आष्टा शहरातील दत्त वसाहत येथे मुलाने आपल्या 80 वर्षीय वृद्ध आईचा दोरीने गळा ओळून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. श्रीमती रतन रामचंद्र कांबळे असं खून झालेल्या आईचं नाव आहे, तर शशिकांत रामचंद्र कांबळे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. सदरची घटना ही मंगळवारी रात्री घडली. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे. शशिकांत यांच्या आष्टा शहरात कापड दुकान आहे. मंगळवारी पत्नी आणि मुले माहेरी गेल्याने आई व शशिकांत दोघेही एकत्र होते. शशिकांत यास दम्याचा आजार होता, यातून त्यांना नैराश्य आलं होतं. या नैराश्यातून त्याने कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा ओळून खून केला आणि या नैराश्यातच त्याने दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी सुनीता ही वारंवार फोन करूनही शशिकांत फोन उचलत नसल्यामुळे ती आपल्या भावासोबत आष्टा येथे घरी आली. हाका मारूनही त्याने दरवाजा उघडला नाही, त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा मोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शशिकांत यांनी आईचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. इस्लामपूर शहरातील चारचाकी कार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलाय. चोरी प्रकरणातील राजू बाबूराव जावळकर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बोलेरो व चारचाकी कार हस्तगत करण्यात आली. चोरट्याचे दोघे साथीदार फसार झालेत. 31 जानेवारी रोजी इस्लामपूर आष्टा नाका परिसरातील भास्कर मोरे यांच्या मानकेश्वर मोटार गॅरेजमध्ये लावलेली बोलेरो कार ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबतची फिर्याद भास्कर मोरे यांनी इस्लामपूर पोलिसात दिली होती. पोलिसांनी इस्लामपूर शहरातील CCTVची सखोल माहिती घेतली. आरोपी पेठच्या दिशेने जाऊन पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरच्या दिशेने गेल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं. तेथील रामनगर परिसरात गस्त घालत असताना राजू जावळकर यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर, सांगली व सातारा शहरातून साथीदार नितीन शामराव समुद्रे, अंगत पुनवत यादव यांच्या मदतीने 5 गुन्ह्यांची कबुली दिली. राजू जावळकर यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. फरारी आरोपी नितीन समुद्रे व अंगत यादव याचा कसून तपास सुरू आहे. या टोळीकडून राज्यातील आणखीन गुन्हे काही उघडकीस होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेचा 24वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त कापडणीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 9 फेब्रुवारी 1998 साली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना झाली. महानगरपालिकेला 24 वर्ष पूर्ण झालेत. या 24व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोनामुळे महापालिकेकडून कोणतेही कार्यक्रम न आयोजित करता साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त कापडणीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत आणि केक कापून करण्यात आला. तसेच महापालिकेचा 24वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, समाज कल्याण सभापती सुबराव मद्रासी, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघे, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त नितीन शिंदे, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखाधिकारी सुशील कुमार केंबळे, लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे आदी जण उपस्थित होते. कोरोना परिस्थिती आल्यामुळे यंदा महापालिका प्रशासनाने इतर कोणतेही कार्यक्रम न घेता साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केलाय. मिरजेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या निर्णयाविरोधात तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांनी परिसर दडपून सोडला. 15 डिसेंबर 2011 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत विद्यापीठ कायद्याबाबत घेतलेले निर्णय हे गेल्या अधिवेशनात
विधानसभा आणि विधान परिषदेत कोणतीही चर्चा न करता पारित करून राज्यपालांकडे अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवलेत। शासनाच्या या प्रस्तावित विद्यापीठ परिषद सुधारणा कायद्यामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठाचे कुलपती असणारे राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाहीत। यापुढे कुलगुरू निवड राज्य शासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपाल यांनी करावी लागेल। राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करत आहे। विद्यापीठाची गुणवत्ता पूर्णपणे ढासळेल याची शक्यता या निर्णयाने निर्माण होते। विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल, त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून हा प्रस्तावित विद्यापीठ सुधारणा कायदा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून यावेळी करण्यात आली आहे। सांगलीतल्या यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे राहणाऱ्या पोलीस महिलेच्या पतीने व्यवसायात यश येत नसल्यामुळे नैराश्यतून राहत्या घरी लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जितेंद्र शहाजी पाटील असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। सदरची घटना ही बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली। पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, ती पोलिसांच्या हाती लागली आहे। त्यानुसार व्यवसायाच्या नैराश्यतून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे। या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मृत जितेंद्र पाटील यांचा दूध संकलनाचा व्यवसाय आहे। त्यांच्या पत्नी संजयनगर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत। सध्या पाटील हे कुटुंबियांसोबत यशवंतनगर येथील एका घरामध्ये भाड्याने राहत होते। गेल्या काही दिवसांपासून पाटील हे व्यवसायात यश मिळत नसल्याने चिंतेत होते। बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ते व्यायामाला जातो असं सांगून घरातून बाहेर पडले। लोखंडी जिन्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली। तासगाव कवठे मंगळा राज्य महामार्गावर मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावर लिकरचा ट्रक उलटला। यामध्ये ट्रकचं मोठं नुकसान तर सुमारे 52 लाखाची लिकर दारू ओढ्यात पडली होती। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। बुधवारी पहाटे 4:00 दरम्यान हा अपघात झालाय। या राज्य महामार्गावर रखडलेला 1.5 किलोमीटरचा रस्ता आणखी किती नुकसान करणार। या रखडलेल्या रस्त्यावर 3 ते 4 धोकादायक वळणे आहेत। यामध्ये गेल्या 5 वर्षात 25 ते 30 जणांचा बळी गेलाय। पुण्याहून दारूची वाहतूक करणारा 10-चाकी ट्रक कवठे मंगळा येथील सैनिक कॅन्टीनला चालला होता, परंतु मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावरील उखडलेल्या रस्त्यावर या ट्रक चालकाचा ताबा सुटून हा ट्रक 10 फूट ओढ्यात पलटी झाला। यामध्ये चालक सुदैवाने बचावला, पण ट्रक पलटी झाल्याने वस्ती भागात पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची पाईपलाईन फुटली। तसेच ट्रक पलटी झाल्याने ट्रकचे सुमारे 1 लाखाचं नुकसान झालंय। तर ट्रकमधील 13 टन लिकर दारूचे बॉक्स ओढ्यात पडले। घटनास्थळी तातडीने सरपंच सदाशिव कलेढोणे, सचिन जमदाडे, दामू पवार, ग्रामसेवक महादेव जाधव, कवठे मंगळाचे कॅन्टीनचे मॅनेजर कोळेकर, पोलीस पाटील दीपक तेली, सुनील पवार यांनी तातडीने भेट घेऊन सैनिक कॅन्टीनचे बॉक्स बिहारी कामगारांच्या मदतीने दुसऱ्या टेम्पोमधून कवठे मंगळाला रवाना केले। तासगाव कवठे मंगळा राज्य महामार्ग होऊन 3 वर्ष पूर्ण झालेत, परंतु मणेराजुरीजवळील खंडोबा ओढा ते पवार वस्तीपर्यंतचा 1.5 किलोमीटरचा रस्ता रखडलाय। शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाची भरपाई न मिळाल्यामुळे हा रस्ता रखडला असल्याचं समजतं, त्यामुळे या 1.5 किलोमीटर रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे। या खराब रस्त्यामुळे अनेक जणांचे बळी गेले, त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर व नुकसान झाल्यावर प्रशासन जागे होणार असा प्रश्न वाहनधारक आणि ग्रामस्थ करत आहेत। पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली यांच्या वतीने मिरज रेल्वे स्टेशन समोर निदर्शने करण्यात आली। रेल्वे प्रशासनाला मिरज ते बेळगाव, मिरज ते हुबळी, मिरज ते लोंढा पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं, परंतु रेल्वे प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे ही निदर्शने करण्यात आली। पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरज रेल्वे स्टेशन समोर निदर्शने करून स्टेशन प्रबंधक यांना सर्व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर गाड्या सुरू केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, जिल्हा उपाध्यक्ष युसुफ शेख, मिरज तालुका अध्यक्ष परशुराम कोळी, मिरज शहराध्यक्ष शाबुदान शेख, शहर सचिव मलिक पठाण, शहर उपाध्यक्ष सागर वाघमारे, शहर संघटक अकबर सय्यद, तालुका उपाध्यक्ष अरविंद माने, संपर्क प्रमुख मेहबूब शेख, बबन हलगुरे, संदीप गोलप, तसेच रिक्षा संघटना व स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे मिरज मार्केट समोरील फायर स्टेशन स्थलांतरित झालं आहे। या स्थलांतरित मिरज फायर स्टेशनचे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं। महापालिकेचे मिरज येथील अग्निशामक केंद्र क्रमांक 4 हे यापूर्वी मिरज मार्केट परिसरात होते। मिरजेचा अधिक विस्तार झाल्यामुळे आणि अग्निशमन केंद्राकडे वाहन आणि अन्य साधन साहित्य प्राप्त झाल्याने सध्याचे अग्निशमन केंद्र हे अपुरे पडत होतं, त्यामुळे नवे फायर स्टेशन कमांडवेस सांगलीकर मळ्यात उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नितीन
कापडणीस यांनी घेतला होता। यासाठी 62 लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता। यानंतर सांगलीकर मळा येथे फायर स्टेशनचं काम गतीने सुरू करून अद्ययावत असे फायर स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे। महापालिकेच्या वर्धापन दिनी मिरज मार्केटमधील जुने फायर स्टेशन कमान्वेस सांगलीकर मळा येथे नव्या जागी स्थलांतरित होत कार्यान्वित झालं। या फायर स्टेशनमध्ये 24 जवान कार्यरत असून मुख्य अग्निशामक अधिकारी यांच्यासह सब फायर ऑफिसर सुनील माळी हे कामकाज पाहणार आहेत। या नव्या फायर स्टेशनमध्ये 3 फायर टेंडर, कंट्रोल रूम, वेटिंग रूम आणि अग्निशामक कर्मचारी यांच्यासाठी वॉशरूमची सुविधा आहे। या अद्ययावत आणि विस्तीर्ण जागेत स्थलांतरित झालेले अग्निशामक केंद्र क्रमांक 4 चे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं। सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीची थकीत वीज बिले आहेत। वीज बिल भरण्यासाठी महावितरणाकडून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येते। वीज वितरण कंपनीने गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांकडून वीज बिलाची चुकीच्या पद्धतीने आकारणी केली आहे। शेतीची जी मीटरिंगची पंप आहेत त्याबाबत त्या ठिकाणी जाऊन रिडिंग घेऊन त्याप्रमाणे वीज बिल पाठवणं आवश्यक असतं, मात्र एकाच ठिकाणी बसून चुकीची रिडिंग पाठवल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची थकीत वीज बिल दिसत आहेत। त्या दुरुस्ती झाल्याशिवाय आम्ही वीज बिल भरणार नाही अशी जनता दलाची भूमिका आहे। यासाठी कायदेशीर तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या बिलाला हरकत घेण्याचा प्रस्ताव आम्ही देणार आहोत। त्यात प्रत्यक्षात कार्यवाही केल्यानंतर वीज बिल दुरुस्त करून आणल्यानंतरच आम्ही बिले भरू असा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांनी दिला। यासाठी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मिरजेतील जनावर बाजार येथे घेण्यात येणार असल्याची माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली।